पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोरच आता गाड्या चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पुण्यात चोरांची पोलिसांच्या गाड्यांवरच नजर असल्याचं समोर येत आहे. पोलीस आयुक्तालय बाहेरील पोलिसांच्या 3 गाड्या चोरीला गेल्याचं सध्या निदर्शनास आलेलं आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पुण्यामधून पाहतोय. पोलीस आयुक्त कार्यालयासमोरूनच गाड्या चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. सर्वसामान्यांच्या गाड्या नेहमी चोरीला जातात पार्किंग मधून हे आपण ऐकलं असेल. मात्र पुण्यात आता पोलीस कर्मचाऱ्यांच्याच गाड्या चोरीला गेलेल्या आहेत आणि या गाड्या चक्क पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोरल्या पार्किंगमधून चोरीला गेल्याचं घटना पुण्यामध्ये घडलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या गाड्या चोरीला गेल्यानंतर त्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा चोरानं सोडलं नसल्याचं या घटनेतून आपल्याला पाहायला मिळते. या पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आपण जिथं उभं आहोत तिथं या सगळ्या गाड्याची पार्किंग व्यवस्था आहे. यामध्ये 3 पोलीस कर्मचाऱ्यांच्या गाड्या चोरीला गेलेल्या आहेत आणि या गाड्या चोरीला गेल्याचा कुठलाही गुन्हा मात्र आणखी दाखल झालेला नाही. मात्र या सर्वांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे की चोराने सर्वसामान्यांना सोडून पोलिसांनाच आता टार्गेट केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पोलिसांच्या गाड्या चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जवळपास 2 CCTV कॅमेरे या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र या कॅमेऱ्यामध्ये कुठलीही अशी घटना दिसत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांकडून याबाबत काही कारवाई करण्यात येते का ते पाहावं लागेल. परंतु सर्वसामान्यांच्या मनात जी चोरांची भीती आहे तीच भीती आता पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण ती असुरक्षितता या चोरीतून आपल्याला आता पाहायला मिळत आहे. याबाबत पोलीस आणि काही तक्रार दाखल होती का हे बघावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.